सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावनाथ ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। समूचे देश भर से वैक्सीनेशन सेंटर की भयावह भीड़भाड़ और बद इंतजामी की खबरें तो आप लोगों ने देखी ही होगी। जलगांव में भी कई वैक्सीनेशन सेंटर ऐसे हैं जहां योग्य सुविधाएं नहीं है, न मास्क, न सैनिटाइजर और न ही इंतजार में खड़े लोगों के लिए अच्छी सुविधा, ताकि लोग परेशान न हो। ऐसी बातों का तोड़ हमेशा जलगांव के जैन उद्योग समूह के पास रहता ही है और ये एक बार फिर से दिखा है जलगांव में। जलगांव में जैन उद्योग समूह ने महापालिका और प्रशासन के सहयोग से जैन स्वाध्याय भवन में एक ऐसा वैक्सीनेशन सेंटर बना दिया है जो समूचे जलगांव में एकमात्र ही होगा, जहां सभी सुविधाएं स्वच्छता के साथ मौजूद हैं एवं जिसका उद्घाटन मंगलवार को जिले के पालक मंत्री गुलाबराव पाटिल के कर कमलों द्वारा किया गया। वहां महापौर जयश्री महाजन, जिलाधिकारी अभिजीत राउत, सिविल सर्जन श्री चौहान समेत जैन उद्योग समूह के अतुल जैन और अन्य मान्यवरों की उपस्थिति रही। प्रयोजन है कि 18 ते 44 वयोगटे ज्यांच्यासाठी आत्ताचा जो लसीकरण आपण रिसेंटली ओपन झालेला आहे तो सुरळीतपणे आपण कसं करू शकतो आणि नंबर कसा वाढवू शकतो या दृष्टिकोनातून चर्चा होऊन सर्व मिळून आपण हा एक विषय इथं चालू केलेला आहे। ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्च्युनेटली जसं हे प्री बुकिंग म्हणूनच आपल्याला इथं लोकांना लसीकरण मिळणार आहे आणि त्याच्यात त्यांनी टाईम स्लॉट दिली असल्यामुळे त्या वेळेत लोक येत आहे आणि ते सुरळीतपणे काही लोकांना त्रास न होता आपण इथं करू शकतो आहे। स्वाध्याय भवन ही जागा जी आहे, जागा खूप मोठी असल्यामुळे आपल्याला आणि इथं ज्या पद्धतीने ओरिजिनल सेटअप होता तिथं एक चांगल्या प्रकारे आपण एक फ्लो निर्माण करू शकलो, जेणेकरून कुठं क्रिस क्रॉस किंवा गर्दी होत नाही आहे आणि तो महत्त्वाचा विषय आहे। अजून पुढे जाऊन आज आपला टार्गेट 1000 डोसेजचं आहे। मी आता शासनाकडे रिक्वेस्ट केली आहे की लॉजिस्टिकली आपली तयारी आहे, आज सर्व सुरळीत झालं तर उद्या बहुतेक आपण 2000 विचार करू शकतो जेणेकरून कमी वेळेत आपण अजून जास्त लसीकरण करण्याचा आणि लोकांना त्रास कमी होऊन आपण ते करू शकतो त्या पद्धतीने ह्याचा पूर्ण सेटअप उभा केलेला आहे। ही म्हणजे सामाजिक भावना आणि बांधिलकीच्या स्वरूपातनं आपण हे सर्व इथं करतो आहोत आणि शासनाने आमच्यावर टाकलेला विश्वास आणि शासनाची जी पूर्ण मदत आहे तर दोघांनी मिळून जसं आपण म्हणतो की जेव्हा 5 जेव्हा आपल्या उंगळ्याते जर सोबत आल्या तर नक्कीच ताकद आपली वाढते आहे, त्याच हा एक चांगली परिस्थिती आपल्याला इथं मिळते। शासन आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणा, महानगरपालिका म्हणा किंवा सामाजिक संस्था, हे चौघं जे मेन पिलर आहेत आपल्या समाजाचे ते एकत्र आल्यामुळं आपण इथं एक चांगलं कार्य उभं करू शकतो आहे आणि मला असा पूर्ण विश्वास आहे की ही जी टीम आता निर्माण झालेली आहे ह्याच्या माध्यमातून आपण जळगाव जिल्ह्याचं म्हणा किंवा जळगाव शहरामध्ये वॅक्सिनेशनचा आपला जो काही स्पीड आहे आणि नंबर जो आपल्याला कव्हर करायचा आहे तो खूप कमी वेळेमध्ये आपण आता करू शकू अशी मला पूर्ण विश्वास आहे। जैन उद्योग समूह का ये प्रयास फिर से एक बार सिखाता है कि विजन लेकर अगर कोई काम किया जाए तो हमेशा ही सफल और अच्छा होता है एवं जैन उद्योग समूह कोरोना काल में जो कुछ भी कार्य कर रहा है वो हमेशा के लिए सभी के दिलों में रहेगा। जलगांव से धर्मेंद्र राजपूत के साथ आनंद शर्मा की रिपोर्ट, इंडिया आप तक न्यूज के लिए।